तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। अर्ध्या वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता लालपरी नेहमीप्रमाणे धावू लागणार। अशा वेळी मानगाव बसस्थानकात खड्ड्याचे साम्राज्य पुन्हा पसरायला सुरुवात झाली आहे। आधीच कोरोना संकटाने हैराण, त्यात वेळीच हे खड्डे आवरले नाही तर प्रवाशांना भवणार, कारण बसस्थानकात शिरताना साचलेले पाणी अंगावर उडते, ते चुकविताना प्रवाशांची तारांबळ उडते। लोक म्हणतात प्रवास नको पण खड्डे आवरा, या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना जनतेचा सवाल, दरवर्षी हे खड्डे का पडतात, या बाबतीत संबंधित ठेकेदार काय उपाययोजना करतात, एसटी बस स्थानकात शिरताना झोपलेल्या प्रवाशांना खड्ड्यामुळे जाग येते पण संबंधित प्रशासनाला कधी जाग येणार, याबाबत प्रवासी वर्गातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। दरवर्षी पडणाऱ्या पावसामुळे हा आगार परिसर खड्ड्यामुळे जलमय होतो, आता आगार व्यवस्थापन कोणती भूमिका घेणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे। विस्टा न्यूज मराठीसाठी रवींद्र कुवेसकर, माणगाव। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।